इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील अभंग याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्याबद्दल माहिती मिळवणार आहोत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं आणि त्यामध्ये काही संत स्त्रिया सुद्धा होऊन गेलेल्या आहेत. त्यामध्ये इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील अभंग यामध्ये पहिला अभंग आहे संत जनाबाई यांचा. संत जनाबाई या लोक माणसामध्ये कवयित्री म्हणूनही ओळखल्या जातात. महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यांमध्ये जात्यावर जेव्हा बाया दडण दडत असायच्या, धान्य कांडायच्या, तेव्हा संत जनाबाई यांच्या ओव्या त्यांच्या मुखी असायच्या. संत जनाबाई यांचा जन्म गोदावरी तीराकाठी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या गावी झाला. त्यांच्या आई या वारकरी संप्रदायाच्या भक्त दमा आणि भगवत भक्त श्रीकरुण या दाम्पत्याची मुलगी. आणि तसेच आपण पहिला अभंग संत जनाबाई यांचा आता बघूया आणि त्याचा भावार्थही समजून घेऊया. आंधळ्याची काठी अडकली कवणे बेटी, माझी ये हरणी गुंतलीस कोठे राणी, मुके मी पाडस चुकले भोवे पाहे वास, तुझ विण काय करू प्राण किती कंठी धरू, आता जीव जाऊ पाहे धाव घेई माझे आई, माझी भेट वाजननी संतावीन ही दासी जनी. संत जनाबाई परमेश्वराला उद्देशून म्हणत आहेत की आंधळ्याची काठी कोणत्या कवणे बेटामध्ये अडकलेली आहे. माझी हरणी तू कोठे गुंतली आहेस, मी मुक्या पाडसासारखी हरवलेली आहे. या संसारामध्ये मी माझ्या परमेश्वराला विसरलेली आहे आणि मला परमेश्वराशी एकरूप होता येत नाहीये आणि म्हणून तुझ्याशिवाय माझा प्राण आता कंठापर्यंत पोहोचलाय. म्हणून माझ्या हे माऊली हे पांडुरंगा तू माझ्यासाठी आता धाव घे, मला भेट, माझी भेट वाजननी म्हणजे मला तू भेटायला ये, असं संत जनाबाई पांडुरंगाला परमेश्वराला एकरूप होण्यासाठी विनवत आहेत.